बड़े भाग्यशाली होते हैं वो शिष्य जिनके गुरु उनके पास रहते हैं। गुरु महाराज के दर्शन से कोटि कोटि जन्मों के पाप भी नष्ट हो जाते हैं। ऐसे गुरु दर्शन की महिमा है। दर्शनम पाप नाशनम, चाहे फिर वो दर्शन गुरु का हो, चाहे वो दर्शन धर्म शास्त्रों का हो, चाहे वो दर्शन देवताओं का हो, चाहे वो दर्शन महापुरुषों का हो। दर्शनम पाप नाशनम। बोलिए सद्गुरुदेव भगवान जय हो। शिवरात्रि के व्रत में इतनी शक्ति है, प्रदोष के व्रत में इतनी शक्ति है, हर प्रकार की इच्छा को पूर्ण करने वाला शिवरात्रि का व्रत और प्रदोष का व्रत। एक समय की बात है, भगवान चंद्र जिनकी 27 पत्नियां हैं, 27 पत्नियां होने के बावजूद भी चंद्र केवल एक ही पत्नी से प्रेम करते हैं, रोहिणी से, और बाकी सब पत्नियों को देखते भी हैं। जबकि पति धर्म कहता है कि पत्नी को जी जान से प्रेम करना पति का धर्म, पत्नी की हर इच्छा को पूरा करना पति का धर्म। पति अगर पत्नी के साथ भेद करता है तो पत्नी दूर 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 चली जाती है। इसीलिए धर्म शास्त्र ये कहता है कि पति पत्नी एक दूसरे से प्रेम करते हैं, एक दूसरे पर विश्वास करते हैं, एक दूसरे का आदर करते हैं, एक दूसरे का सम्मान करते हैं, तो उनके जीवन में कभी भी कटुता का भाव नहीं आता। भगवान शंकर और माता सती दोनों एक दूसरे से इतना प्रेम करते हैं कि कभी भी दोनों एक दूसरे से गुस्सा नहीं होते, रुठते नहीं। जब पति पत्नी के बीच में झगड़ा हो जाए ना, तो चाहे कितनी भी कठिन परिस्थिति आ जाए, बोलना बंद नहीं करना चाहिए। बोलना अगर पति पत्नी ने बंद कर दिया तो वहां सबसे ज्यादा नुकसान होता है दोनों का, परिवार वालों का नहीं होता है, दोनों का। जैसे आधुनिक काल के पति पत्नी हैं, उन दोनों में लड़ाई हो गई, अब लड़ाई हो गई तो दोनों ने आपस में बात करना बंद कर दिया। आप दोनों आपस में बात करना बंद कर दिए, घर में कोई नहीं है उनके बच्चों के अलावा, सास ससुर भी नहीं है, तो बड़ी फजीता हो जाती है ऐसे पति पत्नी। भांडण झाली नवरा बायकोची, घरात मोठा कोणी नहीं समजवणार, फक्त मुलगा आहे मुलगी आहे। पत्नीला पतीशी बोलायचं आहे ती बोलत नहीं, रागो भरली तो ती आपल्या मुलाला सांगते बंड्याचा बाबाला सांग स्वयंपाक झालेला आहे जेवण करायला, मग बंड्या जातो बाबा चला आई जेवायला तुम्हाला बोलवतो, मग बाबा म्हणतो तुझ्या आईला सांगून दे तिच्या हातचं खाणार नाही, मग तो बंड्या येऊन सांगतो तर बाबा सांगतात तुझ्या हातचं खायचं नाही, तर ठीक आहे म्हणे कालपासून डब्बा बाहेरून आणायचं, घरात जेवण करायचं नाही, घरात यायचं नाही। मग बंड्याने जाऊन बाबाला सांगून दिलं, बाबा आई म्हणते की उद्यापासून बाहेरून डब्बा घ्यायचा आणि बाहेरच राहायचं, घरात यायचं नाही। बंड्याचा बाबा मी फक्त जेवायला नाही सांगितलंय, घरात यायला तुम्हाला नाही सांगते, नाही माही माही घर का तुझ्या बापाचं आहे, दायजात घेऊन आली का, घर माझ्या बापाचं आहे, मग मी घरात राहणार, मग बंडा येऊन सांगतो तो बाबा म्हणताय की घर त्याच्या बापाचं आहे, तू दायजात घेऊन नाही आली आहे, मग आणखीन ती फन 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 तिकडे तो फन 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 आणि ते मरण बिचारे मुलांचे, ते मुलं बिचारे फुटबॉल सारखे इकडे मग इकडे मग इकडे मग मग दोघ मुला मुले म्हणतात तुम्ही जाणा तुमचं काम जाणा, आम्ही चालले आमच्याशी बोलायचं, मुलांनी बोलणं बंद झालं। मग रात्र झाली, रात्र झाली तर आता नवऱ्याला सकाळी जायचंय पतीला बाहेर गावी, चिठ्ठी लिहून देऊन दिली, आता मुलं बोलत नाहीये, मुलं कसे बोलणार, मुलं रागो भरले, बायको भी रागो भरली, पती भी रागो भरला, सगळे रागो भरले, घरात मोठा कोणी नाही समजवणार, चिठ्ठी मध्ये लिहिलं बाई महामाया देवी मी तुला प्रणाम करतो, सकाळी मला लवकर बाहेर गावाला जायचंय, मला लवकर उठवशील आणि बिस्तरवर चिठ्ठी ठेवून दे। बायकोने चिठ्ठी वाचली, मग बायकोने भी चिठ्ठी लिहिली, महादेव मी तुम्हाला प्रणाम करते, सकाळी 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 चिठ्ठी लिहिली तक्या खाली ठेवून दिली, 5 वाजले उठा तुम्हाला बाहेर गावाला जायचंय।
महादेव काही उठले नाही. 8 वाजले अलार्म वाजलं, अलार्म आणून वाजवलं नाही, उठला 5 वाजता. मग उठला आणि बापरे 5 वाजता सांगितलं होतं उठवायला आणि तुम्हाला 8 वाजता उठवून राहिली. तू कशी अर्धांगिनी आहे, जास्त बोलू नको. तू कसा आराध्य देव मलाही माहित नाही, मी कशी तुला माहित आहे, तिसऱ्याला कोणालाच माहिती नाही आपण दोघं कसे. तू मला काय बोलला म्हणे रात्री. महाराज लक्षात ठेवा, चिट्ठी कोणी दिली, दोन शब्द बोलायला तुम्हाला काय होत होतं. तुम्ही मला सांगितलं 5 वाजता उठव, चिट्ठी लिहून दिली, मी पण चिट्ठी लिहून दिली 5 वाजले उठ. तुम्ही नाही उठले तर मी काय करणार. म्हणून सगळं करायचं पण बोलणं बंद करायचं नाही. खूप भांडण करा, भांडण जितकं करणार तितकं प्रेम वाढेल तुमचं. पण भांडण करताना कधीही बोलणं बंद करायचं नाही. संताप मध्ये पाणी पाजा, संताप मध्ये चहा पाजा, संताप मध्ये जेवू खाला, सगळं काही संताप मध्ये करा, पण बोलणं बंद करू नका. आम्हाला 26 वर्ष झाले, आम्हाला माहित नाही भांडण काय आहे. लग्नाला 26 वर्ष झाले पण आम्हाला माहित नाही भांडण काय असते, कारण भांडण करायला वेळच नसते. महाराज तर बिचारे आमचे असे बिलकुल म्हणजे सात्विक आहे, नुसतं पाहिलं की त्यांच्याकडे त्यांना माहिती पडून जर तिला काय लागतं. बोलायची जरूरत म्हणजे आमचा एवढा अभ्यास आहे त्यांना की नुसतं मी पाहिलंही असं बोलले नाही तर त्यांना माहिती पडते की मला काय लागलं. आणि आमच्या महाराजांचा आम्हाला एवढा अनुभव आहे की त्यांनी जर माझ्याकडे नुसतं असं पाहिलं तर मला माहिती की त्यांना काय लागलं. एकमेकांचा अभ्यास आणि जिथं अभ्यास दाटला होऊन जाते तिथं बोलायची आवश्यकताच पडत नाही, पण जिथं भांडण होते तिथं बोलणं बंद करायचं नाही. बोलून काम करायचं. भवानी शंकर जे आहे दोघं एकमेकांशी इतकं प्रेम करतात की कधी महादेव महादेवीला सोडून बाहेर जात नाही, महादेवी महादेवा सोबतच जाते कुठे. सर्व देवतांमध्ये फक्त महादेवच इतकी सुंदर आहे आणि इतकी सात्विक आहे आणि इतकी गंभीर पती आहे की दुसरा कोणी नाही. खूप प्रेम करतात महादेव, कधी महादेवीला सोडून बाहेर नाही जात. आजही धरतीवर महादेव एकटे नाही आहे, देवी पार्वतीला घेऊन आहे. भगवान पांडुरंग एकटे उभे आहे मंदिरात, एकटे माता रुक्मिणी मंदिराचा अलीकडे. बद्रीनाथ मध्ये तुम्ही जाणार तर बद्रीनाथ मध्ये सुद्धा माझा देवादी देव नारायण एकटा उभा आणि तिथे सुद्धा रुक्मिणी मंदिराचा, तिथे माता लक्ष्मी मंदिराचा. द्वारकेला तुम्ही जाणार तर द्वारकेला सुद्धा माझा द्वारकाधीश एकटा उभा आहे. पण महादेवाचं मंदिरात तुम्ही जाणार तर महादेव एकटे नाहीये, महादेव जगदंबेला घेऊन बसलेले. फक्त हाच एक देवादी देव असा आहे जिथं त्यांची धर्मपत्नी त्यांच्या सोबत आहे, अनन्य काल तक सोबत आहे. पण इथे देव एकटा काय, दोघांचं याच्यात वर्णन आहे. नारायण ध्यान करतात म्हणून ते एकटे राहतात. द्वारकाधीश तपस्वी आहे, योगी आहे, म्हणून ते एकटे राहतात. देवी लक्ष्मीला बाहेर त्यांनी उभं केलंय का, कारण ते आपले भक्तांचं ध्यान करतात. माझे पांडुरंग एकटे उभे का आहे, कारण ते ध्यान करतात, तप करतात, योग करतात, साधना करतात. आणि योग साधना करताना शास्त्र म्हणतो की एकटा जीव सदाशिव होऊ शकतो, म्हणून नारायण एकटे उभे. आणि महादेव देवादी देव महादेव 24 तास त्यांचे डोळे बंद राहतात. आता ते डोळेच बंद ठेवतात तर ते काय पाहणार. मनातले डोळे उघडून देव सगळं पाहतो, पण देवादी देव महादेव इतके गंभीर देव आहे की ते कधीही शिकायत करत नाही, कधी देवी सतीला काही बोलत नाही. आणि कुठेही जातात तर महादेवीला सोबत घेऊन जातात.
आज महादेवी महादेवाला वंदन करते, पूजन करते, शिवरात्रीचं व्रत करते, प्रदोषचं व्रत करते, 16 सोमवारचं व्रत करते, मनसा सोमवारचं व्रत करते, हे सगळे व्रत महादेवाचे। मनातली इच्छा पूर्ण करणारा व्रत पशुपतीनाथचा व्रत, मनसा व्रत, हे व्रत जे आहे शिवपुराण मध्ये सांगितलेले, हे व्रत केल्याने आपले सर्व प्रकारचे दुःख कष्ट संताप ताप यांचा नाश होतो। चंद्र भगवान फक्त रोहिणीवर प्रेम करायचे आणि बाकी सगळ्या पत्न्यांना बघायचे सुद्धा नाही। तो सगळ्या बायका ज्या होत्या त्या सगळ्या माहेरी महाराजा दक्ष जवळ गेल्या, आपल्या पिता जवळ गेल्या आणि पिताला रडून रडून सांगितलं की बाबा तुम्ही अशा कोणत्या माणसा सोबत आमचं लग्न लावून दिलं की जेणेकरून लग्न झालंय तेव्हापासून आमचं जीवन दुःखी आहे। बाबा हा चंद्र आमच्यावर प्रेम करत नाही, आम्हाला दुरावा देतो, आमच्याकडे बघत सुद्धा नाही, आम्हाला विचारत सुद्धा नाही आम्ही जेवले की नाही, आम्हाला काय लागते म्हणून काही विचारत नाही, फक्त रोहिणीलाच घेऊन जातो, रोहिणीलाच विचारतो, रोहिणीला सर्व काही आणून देतो, रोहिणीवरच त्याचं प्रेम आहे, आमच्यावर प्रेम नाही। म्हणून बाबा आम्ही तुझ्या जवळ आलो, आता आम्ही तिथे जाणार। 26 कन्यांचं दुःख जेव्हा पाहिलं पिताने, तो पिता दुःखी झाला। लक्ष दे नाही का, जावई जर चांगला असला तर त्याला डोक्यावर बस, चांगला असला तर, आणि जावई डोक्यावर बसवण्यासारखाच असतो कारण तो जावई असतो, घरातला शान असतो जावई। पण राजा दक्षने काय केलं हे लक्षात घ्या, मुलीला जर त्रास दिला त्याने विनाकारण आपल्या मुलीला त्रास दिला, सोन्यासारखी मुलीला व्यवस्थित वागवलं नाही। प्राचीन काळातली गोष्ट आहे, आधी काळातली, लक्ष देऊ नाही का, आजची गोष्ट नाही। एक पिताने काय केलेलं आहे, महाराज दक्षने जेव्हा ऐकलं की माझ्या मुलींना दुःख देत आहे जावई, मुलींना चांगलं ठेवत नाहीये, सोन्यासारख्या माझ्या मुली, देवी सारख्या माझ्या मुली, मुलींना विचारलं तुमची काही चूक आहे का, मुली म्हणाले नाही बाबा आमचं काही चूक नाही, सत्य बोलल्या मुली। पण तो चंद्र फक्त एकच वर्ष प्रेम करतो, आम्हाला बघत सुद्धा नाही। मुली ढस ढस रडू लागल्या, बापाने सगळ्या मुलींना गळ्याशी लावलं, हृदयाशी लावलं, म्हणे काळजी करू नको मी पाहतो, आणि गेले दक्ष महाराज। चंद्र जवळ गेले आणि त्यांनी पाहिलं की चंद्र रोहिणी सोबत खूप खुश प्रसन्न आहे, त्याला दुसऱ्या बायकांची आठवण येत नाही। जब जब पती धर्म म्हणतो की पत्नीचं लालन पालन करण्याचा पूर्ण हक्क फक्त पतीचा, लग्न झाल्यानंतर पत्नीचं सर्व प्रकारचं सुख पती आहे आणि पतीचं सुख पत्नी आहे। जेव्हा दुरावा मिळाला मुलींना, एक पिता दुःखी झाला। चंद्र जवळ गेले आणि चंद्रला म्हणाले, चंद्र तू इतका अत्याचार केलास माझ्या मुलींसोबत, एकावर प्रेम आणि इतक्या मुलींना तू दुःख दिलं, तुला कसला अहंकार आहे, सुंदर आहे तसं, तू सुंदर आहे म्हणून तुला अहंकार आहे। तो हे चंद्र मी तुला श्राप देतो की आजपासून तुझा हा सौंदर्य नष्ट होईल, तुला तुझ्या अंगाला क्षय रोग लागेल, हा तुझा अहंकार नष्ट होईल। त्यांनी विचार नाही केला की रोहिणीचं जीवनही बर्बाद होईल, रोहिणीवर प्रेम करतो, काही विचार नाही केला, रोहिणीलाही रागवलं की तुला लाज नाही वाटत तुझ्या बहिणी सोबत जेव्हा हा इतका विचित्र व्यवहार करत होता आणि तू आपल्या बहिणींना दुःख देऊन तू स्वतः प्रसन्न होत असतोस, तू कशी बहीण आहे, विकार आहे तुझ्या जीवनावर। राजा दक्षने श्राप दिला, जसं श्राप दिलं चंद्र महाराजांचं शरीर हळू 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 गळायला लागलं, सडायला लागलं शरीर, गळत 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 चंद्राचं सौंदर्य अर्धा झालं। चंद्र घाबरले, देव घाबरले, महादेवाजवळ गेले, हे महादेव देखी प्रजापिता दक्षिणी क्या किया। महादेव म्हणाले, मी काहीच बोलणार नाही, तो माझा सासरा आहे, दक्ष आहे तो, दक्षचा अर्थ आहे सर्व कलांमध्ये निपुण, सर्व कलांमध्ये हुशियार, कोणत्याही याच्यात कमी नाही, त्याला म्हटलेला आहे दक्ष।
मग त्याला अहंकार तो राहणारच आहे, कारण तो दक्ष आहे, दक्ष प्रजापिता आहे, सर्व गुण संपन्न आहे, म्हणून त्याचं नाव दक्ष आहे। बोलिए उमापती महादेव की जय हो। चंद्र महाराज महादेवाजवळ जातात, महादेवाला प्रार्थना करतात।